भेट जाऊया अशोक चव्हाण यांच्या पत्रकार परिषदेत. परवडणार आहे का हा खरा त्यातला मुद्दा आहे, आणि त्यामुळे नोकर भरतीच्या बाबतीमध्ये जो काही निर्णय काल घेतला असेल तो मला वाटतं विचार सर्व विचारांतीच तो घेतलेला, की शेवटी माणसं जिवंत राहिली पाहिजेत, उद्या तिसरी वेव येण्याची शक्यता अशी चर्चा आहे. अशा कालावधीमध्ये आपण केवळ भरती करायची नाही हीच भूमिका जर घेतली तर मग उद्या ही जबाबदारी कोणी घ्यायची हा खरा प्रश्न निर्माण होतो. त्यामुळे मॅनपॉवरची मनुष्यबळाची गरज आहे, डॉक्टर्सची गरज आहे, त्यामुळे माणसं कपात करून किंवा न भरता जर ठेवली तर हे चालवणार कसं हा सगळा प्रश्न यातला आहे. विठू माऊलीचा गजर म्हणजे देशातली कोरोनाची विदारक स्थिती पाहता काँग्रेसच्या हंगामी अध्यक्ष सोनिया गांधी यांनी आज काँग्रेस खासदारांची बैठक बोलावली. या बैठकीमध्ये कोरोना स्थितीबाबत चर्चा केली जाणार आहे. व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे ही बैठक होणार आहे. गैरभाजप शासित राज्यांवर केंद्र सरकार अन्याय करत असल्याचा आरोप सोनिया गांधींनी केलाय. तिसरी लाट मुलांसाठी घातक आहे, त्यासाठी काय तयारी केली असा सवाल सुप्रीम कोर्टानं केंद्राला केलाय. लहान मुलांच्या लसीकरणासाठी काय विचार केला आहे असा सवाल सुद्धा कोर्टानं उपस्थित केलाय. मुलांना कोरोना झाला तर मुलांचे पालकही त्यांच्यासोबत रुग्णालयात थांबणार का असा सवालही उपस्थित केलाय. राज्यात दुसऱ्या लाटेमध्ये सुमारे 1.5 लाख मुलांना कोरोना झालाय. रोज 500 मुलांना लागण होते. यातली सर्वाधिक मुलं ही मुंबईतली आहेत. राज्यात 1 ते 10 वयोगटात 1,47,420 मुलांना बाधा झाली आहे. 11 ते 20 वयोगटात 3,33,926 मुलांना लागण झाली आहे. मुंबईत गेल्या वर्षी 10 वर्षापर्यंतच्या 11,080 मुलांना लागण झाली. दुसऱ्या लाटेत रुग्णालयात दाखल होणाऱ्या मुलांची संख्या 1.5 ते 2% अधिक आहे. दुसऱ्या लाटेत रुग्णसंख्या आणि ऍक्टिव्ह रुग्णांची संख्या पुण्यात अन्य शहरांच्या तुलनेत अधिक आहे. सद्यस्थितीत पुण्यात 1,40,000 ऍक्टिव्ह रुग्ण असल्याची माहिती राज्य सरकारनं गुरुवारी हायकोर्टात दिली आहे. राज्यातल्या सर्व खासगी रुग्णालयांमध्ये स्वतःचे ऑक्सिजन प्लांट असणं आवश्यक आहे असं मुंबई हायकोर्टानं म्हटलंय. तिसऱ्या लाटेची तयारी करण्यासाठी सर्व खासगी रुग्णालयांमध्ये स्वतःचे ऑक्सिजन प्लांट असावे असं हायकोर्टानं म्हटलंय. सांगलीतल्या एका रुग्णालयानं उभारलेल्या ऑक्सिजन प्लांटचा दाखला देत मुंबई पुणे नाशिक नागपूर औरंगाबादची रुग्णालयं हे का करू शकत नाही असा सवाल कोर्टानं केलाय. कोरोनाग्रस्त असूनही ही गोष्ट लपवणं रत्नागिरीतल्या एका नवरदेवाला चांगलंच महागात पडलंय. गुहागर तालुक्यातल्या सडे जांभरीतील मुलाचं लग्न शीरमधील मुलीबरोबर ठरलं होतं. हा विवाह 5 मे रोजी होता. लग्न सोहळा पार पडला आणि त्याचवेळी प्रशासकीय पथक विवाहस्थळी दाखल झालं. वराची चौकशी केली असता वरानं आपण बाधित असल्याची कबुली दिली. शासकीय पथकानं 50,000 दंडात्मक कारवाई केली आणि नवरदेवासह 23 जणांना होम क्वारंटीन केलंय. विठू माऊलीचा गजर म्हणजे